कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात गावोगावी बंदोबस्त कर्तव्य बजावणारे जत व उमदी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांना गोंधळेवाडी तालुक्यात जत येथील श्रीसंत बागडेबाबा मठाचे मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांनी नाश्ता जेवण कामाच्या ठिकाणी देण्याचे काम सुरू केले. पोलिसांना मास्कही देण्यात आलं. कोरोना सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. गावात संचारबंदी लॉकडाऊन वेळी लोकांना घरात थांबण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर भर उन्हात कर्तव्य बजावत आहेत. गावातील हॉटेल, चहाची टपरी, खानावळे बंद आहेत. जत उमदी पोलीस ठाण्यापासून गावे लांब आहेत, त्यामुळे पोलिसांच्या जेवणाचे, चहापाण्याचे आबाळ होते. उपाशी राहत असल्याने लक्षात घेत उमदी पोलीस स्टेशनचे सर्व पोलिसांना चहा, नाश्ता, जेवण देण्याचा संकल्प केलाय. बागडेबाबा मंगल कार्यालयात ही व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल त्या ठिकाणी नाश्ता जेवण पोहोच करणार आहेत. तसेच उमदी पोलीस ठाण्यातील 25 पोलिसांना मास्कही देण्यात आला आहे, अशी माहिती तुकाराम महाराज यांनी दिली. यावेळी मठात हवालदार सुनील गडदे, पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजित गोदे, हरिभक्त परायण तुकाराम महाराज, राजेश राजेभक्षर जमादार, रियाज जमादार, मारुती मदने, अमोल कुलकर्णी उपस्थित होते. आज या ठिकाणी गोंधळेवाडी बाबा मंगल कार्यालय गुड्डप रोड संघ या ठिकाणीपासून आजपासून आपण श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील पूर्व भागातील जे पोलीस कर्मचारी आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेत त्यांच्यासाठी सकाळ नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आजपासून आपण सुरू करत आहोत आणि त्या माध्यमातून त्यांना आज सुरुवात केलेली आहे म्हणून ह्या ठिकाणी आहेत. उद्यापासून ज्या ठिकाणी ते ड्युटी करतील त्या ठिकाणी मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून एक मदतनीस माणूस असेल आणि तो तिथे त्या ठिकाणी पुरवठ करण्याचं काम आपण मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. हा एक वेगळा उपक्रम आपण समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे